महाराष्ट्र आज शिवसेना चिपळूण तालुक्याच्या वतीने या पंचायत समितीमध्ये आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि शिवसेना नेते आदरणीय विनायकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा मास्क वाटप झालं होतं। आज पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 5000 मास्क चिपळूण पंचायत समितीच्या सभापती सो धनश्रीताई शिंदे यांच्या सुपूर्द करून या तालुक्यामध्ये पंचायत समिती गण वाईज या ठिकाणी वाटप होणार आहे। 1.5 महिना होऊन गेला आहे, रोज मला वाटतं आज 44वा दिवस आहे। आपण सर्वजण एका मोठ्या संपूर्ण जग या मोठ्या संकटामध्ये कोरोना या विषाणूच्या ह्याच्यामध्ये आपण सगळे भरडले जातो आणि कोकणामध्ये प्रामुख्याने माझ्या या चिपळूण तालुक्यात किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे जे प्रमाण आहे फार कमी आहे, म्हणजे 15 पेक्षा कमी आहे। पण गेल्या आठवड्याचा विचार केला तर मुंबईतनं येणारे जे चोरवाटेने येणारे जे चाकरमानी असतील किंवा इतर पुण्यातनं येणारे असतील हेच हे कोरोनाबाधित म्हणून आपल्याकडे जाहीर होत आहेत किंवा डिक्लेअर केले जात आहेत। त्यामुळे धोका हा आपल्याला या मोठ्या शहरातनं येणारे जे आहेत त्या चाकरमान्यांपासून आहे। चाकरमानीसुद्धा आपलेच आहेत, कारण तेसुद्धा मुंबईमध्ये संकटात आहेत, कसे राहत आहेत, काय एवढ्या छोट्याशा खोलीत याची सगळ्यांना कल्पना आहे। पण जी प्रशासकीय यंत्रणा आहे यांनी यापूर्वीसुद्धा आपल्या कशेडी घाटातनं येणारा जो जिल्ह्याचा एकमेव मार्ग आहे त्या माध्यमातनं काही तुरळक पोलीस पैशाची देवाणघेवाण घेऊनसुद्धा चोरवाटेने आजसुद्धा चिपळूण बाजारपेठेचे व्यापारी लोकांचासुद्धा मोठा प्रश्न आहे। अनेक ठिकाणी व्यापारी बाजारपेठा चालू झालेले आहेत, जिथे कोरोनाचे जास्त रुग्ण असूनसुद्धा त्या त्या जिल्ह्यामध्ये चालू झाले आहेत। पण आपल्या जिल्ह्यामध्ये का नाही, दीड महिना झाला आहे आज व्यापाऱ्यांना काही ठराविक व्यापारी सोडले, कारण किराणा माल भाजी व्यापारी सोडले तर अन्य व्यापारी आहेत त्यांना त्यांच्या व्यवसाय करायला आपल्याला टप्प्याटप्प्याने दिलं पाहिजे। मी तीसुद्धा मागणी कलेक्टरकडे केलेली आहे कालच उदय सामंतच्या माध्यमातून आणि मला वाटतं व्यापाऱ्यांची मागणी रास्त आहे, कारण हे शेवटी संकट जे आहे जोपर्यंत याच्यावरती लस निघत नाही आहे तोपर्यंत आपल्याला हे स्वीकारून चालायचं। जे काय आपल्याला केंद्र शासन असेल राज्य शासन असेल त्यांनी जे काही सोशल डिस्टन्स दिलेलं आहे किंवा कामाशिवाय बाहेर पडू नका ह्या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत किंवा सॅनिटाईज वापरायचं आहे किंवा घरी गेल्यानंतर स्वच्छ हात धुवायचे कपडे आपल्याला बाहेर उन्हात सुकून धुवायचे ह्या सगळ्याच्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत शासनाने त्या व्यवस्थित पाळून आपल्याला हे स्वीकारून चालायचं आहे जोपर्यंत लस येत नाही। मग ती लस येत नाही म्हणून तोपर्यंत हे सगळं ठप्प ठेवून चालणार नाही, कारण शेवटी आर्थिक चक्रसुद्धा चाललेलं आहे, यामध्ये अनेक जण घटक भरडले जात आहेत। प्रामुख्याने आमचे रिक्षा व्यावसायिक आहेत, राऊत साहेबांनी त्यांच्यासाठीसुद्धा मागणी केलेली आहे, मला वाटतं रिक्षा व्यावसायिक रिक्षाधंदा चालू करावा किंवा त्यांना शासनाकडनं विशेष मदत मिळावी। अशा प्रकारचे रिक्षा चालक आहेत किंवा सलून व्यावसायिक असतील किंवा चर्मकार व्यवसाय करणारे विविध घटकातले आपल्या अनेक उद्योग स्वतः ज्यांच्या हातावरती पोट आहे असे अनेक घटक आहेत, त्यांना कुठल्या तरी माध्यमातून शासनाच्या माध्यमातून मदत मिळावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। ती आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे मान्य करतो आहे आणि त्या दृष्टीने आपले खासदार विनायक राऊत साहेब हे त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत। व्यापार चिपळूण बाजारपेठ किंवा इतर जिल्ह्यातल्या ज्या काही बाजारपेठा आहेत त्या टप्प्याटप्प्याने चालू झाल्या पाहिजेत, व्यवहार चालू झाले पाहिजेत। हे कालचक्र आपलं जे आर्थिक चक्र आहे हे सुद्धा हळूहळू चालू झालं पाहिजे, कारण शेवटी लोक घरात राहून किती राहणार। आज सकाळी मॉर्निंग वॉक आल्यानं सुद्धा आपल्याला ज्यांना आजार आहेत डायबिटीस आहे मधुमेह आहे आपलं हे ब्लड प्रेशर आहे अशा लोकांना डॉक्टरनी व्यायाम करायला सांगितलं, 1.5 महिना घरात राहिले तर त्यांना असेच आजार वाढत जाणार आहेत। त्यामुळे ह्या कुठेतरी प्रशासनाने नुसतं लॉकडाऊन करून चालणार नाही, आता आहे ते स्वीकारून आपल्याला पुढं जायचं आहे। त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की नागरिकांनी जसं आत्तापर्यंत सहकार्य केलं तसंच सहकार्य करा। आपण शासनाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे राज्याचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी चांगल्या प्रकारे हे प्रकरण हाताळलेलं आहे, सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी हा करोना मुक्त करण्याच्या दृष्टीने त्यांनी जी पावलं उचलली त्याला सगळ्यांनी साथ दिली, त्याबद्दल मी शिवसेनेचे आम्ही सर्व पदाधिकारी सर्व नागरिकांचे आभार मानतो।